दिनची बदली करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि त्यासंदर्भातली फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आली अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी थोड्या वेळापूर्वीच आयबीएन लोकमतशी बोलताना दिलेली आहे. डीनची बदली मी करण्याचं प्रस्तावित केलेलं आहे. फाईल ऑलरेडी चीफ मिनिस्टरकडे साहेबांकडे गेलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्या प्रस्तावावर सही केली की डीनची बदली होणार, पण त्याआधीच मी डीनला रजेवर जायला सांगितलेलं आहे आणि डीन रजेवर आहे, आता ड्युटीवर नाही आहेत. त्यांच्या इतर ज्या तीन मागण्या आहेत त्याच्यातल्या दोन मागण्या तर मी त्वरित मंजूर केलेल्या आहेत आणि एका मागणीवरती चर्चा करून त्यावरती उत्तर देण्यात येईल. त्यांची जी चौथी मागणी आहे 50 लाख रुपये, जितेंद्र आव्हाड हा फायनान्स मिनिस्टर नाही किंवा मुख्यमंत्री नाही, त्यामुळे या दोन ही जी मागणी आहे जोपर्यंत मुख्यमंत्री याच्यात लक्ष घालत नाही किंवा मुख्यमंत्री ती म्हणजे ती अमाऊंट ठरवत नाही तोपर्यंत मी महाराष्ट्राच्या जनतेला एखादा शब्द दिला आणि तो जर मी पाळला नाही तर ते योग्य होणार नाही. मग त्यामुळे मी आपल्यासमोर किंवा महाराष्ट्राच्या जनतेसमोर बोलताना असा शब्द देऊ शकत नाही की मी 50 लाख रुपये मदत देऊ शकेन. बाकी उर्वरित तीन मागण्या ह्या काही पूर्ण करायला फार वेळ लागणार नाही, मला वाटतं त्या त्वरित पूर्ण करता येतील. पण त्याच्यासाठी ते माडचे जे कोणी पदाधिकारी आहेत ते जर आले समोर बसले तर मला वाटतं ह्याच्यातनं निश्चितच मार्ग निघू शकेल. आणि या सत्ताच्या सगळ्यात महत्वाच्या बातमीबद्दल आपण बोलणार आहोत किरण जाधव यांचे मामा ऍडव्होकेट अरुण जाधव आता आपल्यासोबत.